देवाली प्रवरा शहरामध्ये सामाजिक ऐक्याची परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. सर्व समाजाची लोक या शहरामध्ये गुणे गोविंदाने राहतात. ही परंपरा भविष्यामध्ये देखील कायम राहील. शहराची ही परंपरा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे, असं प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर पाटील यांनी केलंय. देवाली प्रवरा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं आयोजित रमजानच्या रोजा इफ्तारच्या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार कदम बोलत होते. यावेळी राज्यमंत्री तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, तहसीलदार फसेउद्दीन शेख, DYSP संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, ज्येष्ठ नेते आसाराम ढूस, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, अजित कदम, सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू, RPAचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे, रिपब्लिकन पार्टीचे आंबेडकर गटाचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी मुसमाडे, आदिनाथ कराळे, सचिन डूस, शैलेंद्र कदम, विश्वास कडू, अमोल कदम, भारत शेटे, राजाभाऊ चव्हाण, केदारनाथ चव्हाण, सोपान शेटे, मच्छिंद्र कदम, नानासाहेब कदम, सतीश वाळुंज, विजय कुमावत, शिवचरित्रकार हसन सय्यद, कुमार भिंगारे, मेजर राजू कडू, डॉक्टर संदीप मुसमाडे, सचिन कोठोळे, बाबासाहेब मुसमाडे, सुरेश अंबिलवादे, रवींद्र ढूस, दीपक त्रिभुवन, विजू जोशी, राजू मुसमाडे, गोविंद टिक्कल, देवराम कडू, ललित चोरडिया, सनी मुथ्था, याकूब मेजर, केरूभाऊ पठारे आदींसह शहरामधील सर्वपक्षीय सर्वधर्मीय मान्यवर तसेच मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. पत्रकार रफीक शेख यांनी उपस्थितांचं स्वागत केले आणि आभार मानलेत. यशस्वी करण्यासाठी पंच कमिटीचे अध्यक्ष शकीलभाई शेख, उपाध्यक्ष अजीजभाई शेख, आसिफ शेख, अब्बास सय्यद, अकिलबाबा पटेल, शिराज सय्यद, मुनीरभाई फ्रूटवाले, सुभेदार शेख, अरफान शेख, बशीर शेख, फिरोजभाई शेख, मुसाभाई शेख, उमर इनामदार, मोसी इनामदार, हाजी इनाबीभाई, इस्लाम तांबोळी, सुभेदार शेख, मुस्ताक शेख, फिरोज अतार, डॉक्टर फिरोज शेख, मेजर मुस्तकीम, रऊ शहा, मुनीर पेंटर शेख, शाकिर तांबोळी, फहीम शेख, मौलाना अल्लाउद्दीन, मौलाना उमर, मौलाना रशीद, खालिद शेख, याकूब शेख, अब्रार शेख, अल्ताफ शेख, शाकिर शेख, आयुब मिस्त्री, जावेद जागीरदार, शाहवाज बागवान, अजीज तांबोळी, मंसूर टेलर आदींनी परिश्रम घेतलेत. या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्या रमजान सणाच्या अनुषंगाने या ठिकाणी कार्यक्रम सोडण्यात आला होता. इफ्तार पार्टी सर्व समाज मिळून या ठिकाणी सर्व समाज, सर्व पक्ष, सर्वच धर्माची लोक एकत्र आली होती. खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात चांगला मेसेज जाईल या प्रकारे आजची कार्यक्रम झालेला आहे. बंधुता, अखंडता आणि शांतता अशी एकत्र राहावी या अनुषंगाने कायम देवळाली प्रवराने काम केलेलं आहे लोकांनी या भागातल्या. त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आजचा कार्यक्रम आहे. मी या निमित्ताने आवाहन करतो, कुठल्याही भूलथापा असतील, सोशल मीडियाचे काय अकाउंट्स असतील, काय त्याच्या सोशल पोस्ट असतील, त्याची खात्री केल्याशिवाय अजिबात प्रसारित करू नका, विश्वास ठेवू नका. संबंधित पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका अथवा प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना सांगून त्या ठिकाणी तात्काळ त्याचा बिमोड करण्याचं काम आपण करूया. आणि ह्या पवित्र महिन्यांच्या काय आता थोडे रोजी राहिलेले आहेत, मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. खूप आनंदात, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात आपण हा रोजा संपूयात असं मी आवाहन करतो. धन्यवाद. ठिकाणी आपल्या देवळाली प्रवरा शहरामध्ये मुस्लिम धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या आणि अत्यंत पवित्र असणाऱ्या रमजान ईदच्या निमित्ताने सर्व धर्मांचा आदर एकमेकांनी करावा आणि गुण्यागोविंदाने आपण सर्वजण या शहरामध्ये राहावेत, देवळाली शहरामध्ये असणारा सामाजिक एकोपा कायम राहावा म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्याचप्रमाणे सर्व जातीय, सर्व पक्षीय आणि सर्व धर्मातील लोकांना या ठिकाणी निमंत्रित करून एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. या कार्यक्रमाच्या घेण्याचा उद्देशच एवढा होता की या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतातही हा संदेश जावा की देवळाली प्रवरा शहरात जशा पद्धतीने सामाजिक एकोपा आहे तसाच संपूर्ण देशात सामाजिक एकोपा कायम राहावा अशी या निमित्ताने सर्व राजकीय नेत्यांनी, उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी, विशेषतः DYSP संदीप मिटके, तहसीलदार FR शेख आणि रावरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक माननीय प्रताप दराडे यांनी शुभेच्छाच्या माध्यमातून
सर्व धर्मियांना हे आवाहन केलेले आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। या नंतरच्या काळातही देवळाली परंपरा शहरात असलेली सामाजिक एकोप्याची परंपरा ही कायम राहावी अशी या निमित्ताने मी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। देवळाली परंपरा शहरवासियांच्या वतीने सर्व धर्मीय रमजान ईदच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्ताने सर्व पक्षातील लोक विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। आम्ही या माध्यमातून देवळाली परंपरा ग्रामस्थांच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व देशवासियांना संदेश देऊ इच्छितो की सगळ्या देशामध्ये समता बंधुता आणि अखंडता कायम राहो ही परमेश्वरच्या नावाने आम्ही दुआ करतो, प्रार्थना करतो आणि इकोपेचं वातावरण आपल्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये कायमस्वरूपी राहो हे बोलून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, सी 24 तास, श्रीरामपूर।